फोन उचला आणि तुमची सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर. ऍट स्केल फॅन्टसी, लिंक इन द डिस्क्रिप्शन. लोकसभा मतदारसंघामध्ये 2 दिवसापूर्वी उत्तमराव जानकर यांनी मोहिते पाटलांना साथ दिली. गेल्या 30 वर्षाचं जे राजकीय वैर होतं ते संपलं, मात्र आपण पाहतोय की उत्तमराव जानकर यांचं राजकारण ज्या धनगर समाजावरती आहे त्या माळशिरस तालुक्यातील धनगर समाजातील जवळपास 40 गावं आहेत, आणि त्या 40 गावातील सर्व जे मतदार आहेत त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागं जाण्याचा निर्णय घेतला आहे. आत्ताच या ठिकाणी मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये काय ठरलं ते आपण जाणून घेऊया. काय आत्ता मेळावा झाला आणि त्यामधून काय ठरलं? रात्री आमची ठराविक कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि त्यांनी ठरवलं, कारण तालुक्यातून खूप गावातून फोन येत होते की आपण आता सर्वजण एकत्र बसून धनगर समाज एका जागेला एकत्र येऊन आपली पुढची दिशा ठरवू. तर ती पुढची दिशा ठरवण्यासाठी, पुढची दिशा म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाठिंबा देणं आणि त्यांच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहणं. पण जे उत्तमराव जानकरांना आजपर्यंत माळशिरस तालुक्यातल्या धनगर समाजाने डोक्यावर घेतलं होतं, जी त्यांच्या पाठीमागं ताकद उभा केली होती, हे अचानक एका रात्रीत त्यांनी हात सोडून त्यांचा निघून गेले, त्यामुळं त्या लोकांना हर्ट झालं, मनाला लागलं त्या लोकांच्या, त्यामुळं त्या लोकांचा रोष खूप तयार झाला. लोकांची भावना काय काय म्हटली आता? लोकांची भावना म्हणजे लोकांचा एवढा विश्वासघात झाला की तुम्ही जर काय लोकांच्या बाहेर घेतलं तुम्हाला सांगतील लोक, तर माझं म्हणणं मी सांगण्यापेक्षा तुम्ही ऐकलं तर बरं होईल. त्या म्हणजे मी सांगितलं तर मी काय जर त्याला तेलमीठ लावून सांगतो असं वाटेल. खूप लोक आहेत बोलणारे. 1.5 लाखाचं लीड देतो म्हणले दोघांचं मिळून, काय उत्तम जानकरांचं आता तुम्ही जर पाठीमागून जर निघाला तर काय परिस्थिती राहील राजकीय? तुम्हाला येत्या 7 तारखेला माळशिरस तालुक्यातला धनगर समाज ह्या दोघांच्या एकत्र येण्याचा परिणाम 7 तारखेला लोक मतदार दाखवतील, एवढंच मी बोलतो. आता यामध्ये तुम्हाला विश्वासात घेतलं नाही का? यांची 6 महिन्यापासून चर्चा होती, मात्र आपण असं पाऊल उचलायचं किंवा काय करायचं या बाबतीमध्ये? लोकांना आपण काय केलं पाहिजे, भाजपनं आपल्याला फसवलं आहे हे जे त्यांनी तालुक्यावर प्रचार चालू केला आहे. भाजपनं कधी फसवलं? तुम्ही कधी भाजपमध्ये होता? भाजपमध्ये म्हणजे भाजपबद्दल अपप्रचार लोकांमध्ये करणं फार चुकीची गोष्ट आहे. आज तुम्हाला मी सांगतो, भाजपने माळशिरस तालुक्यासाठी एवढा मोठा निधी दिला, आज माळशिरस तालुक्याचा माळशिरस शहराचा भाजपच्या ह्या ताकदीमुळं चेहरा बदलून गेला आहे. प्रचंड हा निधी दिला आहे. माळशिरस तालुक्यातले 2 पालखी मार्ग केलेत, आज रेल्वे मार्ग म्हणजे त्याच्यावरची सुद्धा निधी पडलेला आहे. आज 22 गावाला पाणी देण्याचा विषय असेल तोही मार्गी लागलेला आहे. आणि आता आचारसंहितेनंतर माळशिरस तालुका आणि मान तालुक्यामध्ये जी येणारी MIDC आहे तोही विषय लवकरच मार्गी लागतो आहे. आणि आज ह्या तालुक्यातला तरुण बेरोजगार आहे, त्या तरुणांना MIDC झाल्यानंतर 1000 लोकांना काम मिळणार आहे. आणखी भाजपने काय करायला पाहिजे? उद्याची विधानसभेचं आश्वासन उत्तम जानकरांना दिले, काय होईल उद्याचं विधानसभेचं आश्वासन? तर मी खरं सांगू का, त्यांचा धनगर समाजाला दुसरा उमेदवार तयार आहे, त्यामुळं उमेदवार एक आपल्या TV जाहिरात आहे बघा, मोये मोये म्हणतात का, म्हणजे एखाद्या माणसाचा जर पचका झाल्यावर मोये मोये म्हणतात तो प्रकार होईल, मोये मोये झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, माळशिरस.